झी चित्रगौरव पुरस्कारांची सगळ्यांनाच उत्सुकता असते. यंदाचा हा पुरस्कार सोहळाही असाच शानदार रंगला. धगधग गर्ल माधुरी दीक्षितनं या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढवली. विशेष म्हणजे जग्गूदादा जॅकी श्रॉफ यांनीही या सोहळ्याला खास हजेरी लावली. बघूया कसा रंगला यंदाचा झी चित्रगौरव आणि कोणी मारली या पुरस्कार सोहळ्यामध्ये बाजी. मराठी सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांच्या खुसखुशीत सूत्रसंचालनाबरोबरच उमेश कामत, स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव, पर्णपेठे, आदिना कोठारे, अमय वाघ, प्राजक्ता माळी यांच्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्सनं या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. झी गौरव पुरस्कार म्हणजे मराठी नाटक चित्रपट क्षेत्रासह मराठी जनांच्या हृदयात स्थान असलेला पुरस्कार सोहळा. त्यामुळे यंदा पुरस्कार कोणाला मिळणार याची कलाकारांमध्येही प्रचंड उत्सुकता होती. प्रसाद ओक आणि सुमित राघवनच्या खुमासदार सूत्रसंचालनानं ही उत्सुकता शिगेला गेली. सोबतीला मनोरंजन करण्यासाठी चला हवा येऊ द्याची टीम होतीच. झी मराठी म्हणजे मराठी कलावंतांचं हक्काचं व्यासपीठ आणि समस्त मराठी जनांची आपली वाहिनी. त्यामुळे झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यावर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं. यात सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण असेल, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोण ठरेल, अभिनेत्री कोण असेल याकडे सगळ्यांच्याच नजरा खेळल्या होत्या. झी चित्रगौरव 2018 पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं अवघ्या मराठी सिनेसृष्टीतील तारे तारका यावेळी उपस्थित होते. नायिकांचा तर ग्लॅमरस अंदाज या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाला. विशेष म्हणजे धगधग गर्ल माधुरी दीक्षित यंदा या सोहळ्याचं खास आकर्षण ठरली. माधुरी दीक्षित लवकरच मराठीत पदार्पण करतेय आणि आपला पहिला मराठी सिनेमा बकेट लिस्टच्या प्रमोशनचा श्री गणेशा माधुरीनं झी चित्रगौरवच्या व्यासपीठावरून केला. बकेट लिस्टची संपूर्ण स्टार कास्ट यावेळी उपस्थित होती. माझ्या म्हणजे एन्टायर करिअरमध्ये, माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मला महाराष्ट्राचा खूप सपोर्ट मिळाला, मराठी माणसाचा. आणि इथे येऊन खूप बरं वाटलं, कारण जेवढे मराठी ॲक्टर्स आहेत ज्यांना मी स्क्रीनवर बघितलेलं आहे किंवा ज्यांना मी जवळनं ओळखलं आहे त्यांना सगळ्यांना भेटायला मिळालं ह्या पुरस्कारामध्ये. आणि म्हणजे माझं पिक्चर करताना पण बकेट लिस्ट एवढं प्रेम मिळालं मला सेटवरती. रोज तुला काय आवडतं आम्ही तुला खायला घालू, म्हणजे पुरणपोळ्या आणि मोदक एव्हरी डे, गुळपोळ्या काही ना काहीतरी येत होतं सेटवरती आणि स्वतः बनवून आणत होते. तर खूप म्हणजे बरं वाटलं इथे येऊन आणि खूप मजा आली. मात्र म्हणजे आज तुम्ही सोहळ्याला तुमच्या सिनेमाच्या निमित्तानं आलेला आहात, मात्र कधी मराठी अवॉर्ड सोहळ्यामध्ये परफॉर्म करणार बघू तुम्हाला? वेल, बकेट लिस्टवर आहे तुमच्या. हां, म्हणजे यु नो आपण घरी कधी कधी टी व्ही बघत असतो, फ्लिपिंग चॅनल्स करत असतो आणि तेव्हा बघितलेलं आहे. हो, म्हणजे खूप वर्षापासून माझ्या बकेट लिस्टमध्ये, पण ज्या सब्जेक्टनी यायला पाहिजे मराठी फिल्ममध्ये तसा मिळत नव्हता मला, आणि हा मला असं वाटलं की खूप अप्रोप्रिएट होईल आणि म्हणून मी आलेली आहे. बकेट लिस्टच्या चित्रीकरणाबद्दल सांगितलं आलेला आहे शूटिंग आणि 15 ऑगस्ट सिनेमा येतोय. हां, तोही सिनेमा येतोय पण तो त्याला अजून वेळ आहे, ते ऑगस्टमध्ये कधीतरी आहे. पण हा ज्याच्यात मी स्टार करते बकेट लिस्ट, तो म्हणजे भरपूर वेगात चालला आहे. माधुरी दीक्षित बरोबरच जग्गूदादा अर्थातच जॅकी श्रॉफ यांनीही यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधलं. आनंद वाटलं, मस्त वाटलं. आणि मराठी चित्रपट पुरस्कार म्हणजे वा वा आहे ना. सब अच्छे आर्टिस्ट ज्यादातर अपने महाराष्ट्र में ये माधुरी भाई सबसे खूबसूरत, शांताराम साहब उस वक्त, नूतन भाई क्या है मराठी, म्हणजे लता जी क्या बोलने का, सब पूरे बड़े लोग यहीं से आए हुए हैं. और अच्छा लगा कि माला इथे बोलवलं आणि एक अवॉर्ड पण दिला. इथं न्यूटन का ऐसा डायरेक्टर आहे जो अपना महाराष्ट्र में पैदा होके पूरा नॅशनल इंटरनॅशनल नाम कमा रहा है. कॉंग्रॅच्युलेशन. हम्पी आणि कच्चा लिंबू या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार मिळवले.
सचिन खेडेकर यांना बाप जन्म या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर सोनाली कुलकर्णीला कच्चा लिंबूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मला खूप आनंद झालाय, कारण 2017 हे वर्ष माझ्यासाठी जसं गुलाबजामच्या शूटिंगचं होतं तसंच कच्चा लिंबूच्या रिलीजचं होतं. कच्चा लिंबूमधली शैला काटदरे साकारणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं आणि मला असं वाटतं हा जो इतका गोड इतका हवाहवाचा पुरस्कार मला जो मिळाला आहे त्याचं संपूर्ण श्रेय माझा दिग्दर्शक प्रसाद ओक याला आहे, कारण प्रसादनी माझ्याकडनं शैला काटदरे करून घेतली आणि त्याचबरोबर माझा छायाचित्रकार अमलेंदू चौधरी यांना ज्या प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट फिल्म तुम्हाला सगळ्यांना दाखवली त्याचं सुद्धा आहे. त्यामुळे थँक्यू कच्चा लिंबू टीम प्लीज. तसंच या वर्षाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला मुरंबा. मी लहान नाहीये तुझ्यासारखी, सॉरी, पण आपण तिलाही इथे बोलवून घेऊया का? तेव्हा दरवर्षीप्रमाणे यंदाही जी चित्र गौरव हा सोहळा शानदार ठरला. कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.